चंद्रपूर महापालिकेने लोकांच्या पैशाच्या चालवलेल्या उधळपट्टी विरोधात काल आम आदमी पक्षाने पुंगी बजाव आंदोलन करीत जोरदार निदर्शने केली। अलीकडेच महापौरांच्या नव्या कारसाठी व्हीआयपी नंबर घेण्यासाठी 70,000 रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता। कोरोनाच्या दुसऱ्या व्हेंटिलेटर घेण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या महापालिकेने पदाधिकाऱ्यांच्या चैनीवर लाखो रुपये कसे खर्च केले असा सवाल आपने उपस्थित केलाय। लोकांच्या जीवापेक्षा यांना स्वतःची चैन करायची आहे असा आरोपही करण्यात आला। महापालिकेच्या द्वारात करण्यात आलेल्या या आंदोलनात आपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। विविध गैरव्यवहाराची माहिती देणारे फलक हातात घेऊन आंदोलकांनी लोकांचे चंद्रपूरच्या वतीने महानगरपालिकेसमोर आज आम्ही पुंगी बजाव आंदोलन करीत आहे। इथे सर्व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व एकत्र झालेले आहे। विषय असा आहे की अत्यंत आपल्या चंद्रपूर शहराला लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या महापौर मॅडमनी या कोविडच्या काळात जेव्हा व्हेंटिलेटर व्हॅन पाहिजे होती, आपल्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे होती आणि द हॉस्पिटलचे सामान पाहिजे होते, त्याकडे ध्यान न देता त्यांनी 11 लाखाची आपल्या स्वतःच्या ऐशो आरामासाठी स्वतःच्या चमकोगिरी करण्यासाठी 11 लाखाची गाडी घेतली। बरं, गाडी घेतली तर गाडी घेतली, त्या गाडीच्या नंबरसाठी त्यांनी तब्बल 70,000 रुपये आरटीओला मोजले। ही याच्यापेक्षा दुर्दैवी घटना या चंद्रपूर महानगरसाठी म्हणजे नाही आहे। मला सांगा, या कोविडच्या काळात एवढी म्हणजे जे 70,000 रुपये त्यांनी या नंबरसाठी खर्च केले, त्यांनी स्वतःसाठी पर्सनल खर्च केले असते तर मानलं असतं, परंतु या महानगरामधील जनतेचा मेहनतीचा पैसा आम्ही टॅक्सच्या रूपात दिलेला पैसा असा बर्बाद करत आहे। या अगोदर मल निस्सारण योजनेमध्ये त्यांनी पैसे बर्बाद केले आमचे 100 ते 150 कोटी रुपये। आता म्हणजे पाण्याची योजना आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे प्रत्येक बाबतीत। ही महानगरपालिकेमधलं BJP सरकार हे भ्रष्ट आणि निकम्म सरकार आहे। यात सुधीर भाऊ पण डोळेझाकपणा करत आहे। ही आम्ही आम आदमी पार्टी इथं निक्षून सांगू इच्छितो की हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे। आम्ही आयुक्ताला इथे अल्टिमेटम द्यायसाठी आलेलो आहे। येत्या 7 ते 8 दिवसात तुम्ही जर महापौर मॅडमकडून जे 70,000 रुपये जर परत नाही घेतले तर येणाऱ्या 8 दिवसात आम आदमी पार्टी याच्यापेक्षा चंद्रपुरातील सर्व जनतेला एकत्र आणून आम्ही घेराव घालू या महापौर मॅडमला आणि तसंच आयुक्ताला जीवाचं रान करू, तोपर्यंत हे 70,000 रुपये सरकारी तिजोरीत या स्वतःच्या चमकोगिरीसाठी जे खर्च केले ते जमा नाही करत तोपर्यंत। MC News करिता वैभव रुयारकर, चंद्रपूर।